me. Yeah. Can you help me, please? Yeah, sure. Mala ha address sangal? Oh, ha, amchas patta hai. Yeah, kai coincidence hai na. But as far as I know, Girish uncle like mulgi ahe, right? Ha, ti manwa, mimi abhas. Yeah, punna kai coincidence hai na. Ka zala? Maza nao Abha. Oh, Abha, Abhas. Chane. पण मी आभास आजगावकर आणि तुम्हाला जे गिरीश देशपांडे आहेत ना ते आमच्या वरच्या मजल्यावर राहतात. आय सी. आय थॉट तुम्ही गिरीश अंकलचे. जावई. नाही नाही, अजिबात नाही. एनीवेज, मी येते. गिरीश अंकल वाट पाहत असतील ना. हो, मी उचलू का? इट्स ओके, तुम्ही भेटलात त्यामुळे मला खूप आनंद झाला. तर मी कुठे उन्हातानाची फिरत बसले असते, गॉड नोज. एनीवेज, बाय आभास. अरे कारे केलं तर डोंट माइंड ना. हो हो, म्हणजे तुम्हाला आवडेल तसं. तुम्हाला नाही, तुला. तुला आवडेल तसं. बाय बाय. आभास, आपण मूवी बघायला जाऊया. आभा. आभा नाही रे, आभास. आभाच नाव आहे ना तिचं. कुणाचं? हा हा हा, ती. पण तुला कधीची आठवण येते आता? ती कशासाठी आली पण तुमच्याकडे? सांगितलं ना तुला एकदा, तिला इंटेरियर डेकोरेशनचा कोर्स करायचा आहे. ती हॉस्टेलमध्ये जाण्याआधी काही दिवस आमच्याकडे राहणार आहे. डॅडच्या कुठल्यातरी मित्राची मुलगी आहे ती. तुला माहिती आहे, तिचे डॅड म्हणे करोडपती आहेत. म्हणजे उम्मीदचे दुगना. तरी त्या वेळीला शिकायचंय. गुड, मस्त अशी वृत्ती हवी. हो का? मग तू तिला सांगितलं नाहीस तू गेले कित्येक वर्षापासून शिकतोयस ते? माझ जाऊ दे ग, माझा शिक्षण व्यवस्थेवरच विश्वास नाहीये. पण कुणाला तरी असं शिकावं असं वाटतंय मनापासून, किती छान वाटतं. एक्सक्यूज मी, आपण दोघं जरा तिच्याबद्दल जास्तच बोलतो असं नाही वाटत तुला? किती गोड असते ग ती. दिस इज टू मच आता. अगं पण तू का चिडतीयस? चिडते म्हणजे आल्यापासून ती आभा आभा आभा. ओके बरं ठीक आहे, आता बोल तू आपण काय करायचं आता. हा, आपण आपण फिरायला जाऊया. चालेल. हे तिला पण घेऊन द्यायचं फिरायला. चाल बस. बाबा मी काय, मला पैसे हवेत. तुला काय मी ATM वाटलो? ATM चा अर्थ माहितीये? लॉंग फॉर्म माहितीये? असतील तर मिळतील, इथे काही नाही. जा, तुला आयुष्यात दुसरा कुठला शब्दच आला नाही करे. द्या ना. कशाला हवेत? मला परीक्षा फी भरायची. तू दुसऱ्यांची फी तू भरणार? ओ, मला परीक्षा द्यायची आहे. का का असं बोलतोस? मला कसं तरी वाटतं रे, माझ्या काळजाला आपल्या खिशाला भोकं पडतायत रे. बाबा मला खरंच परीक्षा द्यायची आहे, मला पास व्हायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला तुमचं नाव काढायचं आहे. माझं नाव मी कधीच काढलं शाळेतून? तसं नाही हो, नाव काढायचं आहे म्हणजे तुमचं नाव मला मोठं करायचं आहे. अरे आधीच माझं नाव मोठं आहे, मोहन राव अण्णा साहेब आज गाव कर, केवढं मोठं नाव आहे. का असं वागतोयस? कोण काय बोललं का तुला? हा कोणी चिडवलं का? अनपड आणि काय अडाणी वगैरे काय? नाही. मग काय? मला खरंच मनापासून आतून वाटतंय. जा ना आज, जा ना आज, जा ना. कशाला मनस्ताप देतोय? काही उपयोग होणार नाहीये. बाबा काय, मला खरंच परीक्षा द्यायची. अरे मग दे 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 परीक्षा दे, तुझ्या परीक्षेची फी मी देऊ का? हो. अरे थकलेला भाडं द्या. अंकल नमस्ते. पाया पडते. ऑल द बेस्ट. नॉट मेन्शन. वेलकम. गुड मॉर्निंग. बट ऑल्सो काय हो ते? गॉड ब्लेस यू. हा तेच ते, आमच्यात पद्धत आहे ना असं वाकून नमस्कार करायची. काय नाव? काय? आभा. स काढल्यास
आभास याचं नाव आहे. मीच काढतो सर. काय नाव? आभा आहे कारण. आभा असं नाव असतं? असतं आहे ना, म्हणजे असतं. माझा मित्र आभा, आभा मित्र माझा, त्याची मुलगी मित्राची मुलगी आभा, आबांची मुलगी आभा. हुशार आहे ती बाबा. वडील करोडपती असून सुद्धा मुंबईत शिक्षणासाठी आली. अच्छा अच्छा, हेच काय तुझी प्रेरणा परीक्षेची? प्रेरणा नाही आभा. कळलं मला, यांचा मित्र आभा, त्याची मुलगी आभा, तू कळलं मला. अंकल मी अधून मधून इथे येत जात राहिले तर काही प्रॉब्लेम नाही ना? मधून कशाला येते? सरळ आहे की इकडनं सर जिणा उतरले का? असे विनोदी आहे ते अंकल. सारखी मला म्हणत होती तुमच्या खाली कोण राहता ओळख करून द्या, खाली कोण राहता ओळख करून द्या. घर मालक आहे मी. खालीच राहताना पण म्हणतात काय आलं? मग काय झालं अंकल? हो तुम्ही शांत व्हा. गिरीश अंकल आपल्याला बाहेर जायचंय ना? चला चला पण निघूया. चला. आभास तू येतोस ना? नाही नाही काम काय हो काय. आभास सांभाळते. आभा अण्णा पाहिला, आभाची मुलगी आभा. गोपी चाचा हो असं काय करताय? गोपी चाचा मला आभास सांगत होता तुम्ही त्यांच्या घरातलेच एक मेंबर आहात ना? वय वय. आभासला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. आभासला माझ्याबद्दल आदर वाटतो? काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. एक मिनिट मी तुमच्या पाया पडते. काय केलंस पोरी तू? हे का काय चुकलं का? नाही, ह्या घरात असं आदरानं कुणीच वागवलं नव्हतं ना, म्हणून जरा चित्र विचित्र वाटलं. माझे आबा आहेत ना, ते कायम म्हणतात वयाने मोठ्या असलेल्या माणसांसमोर वाकायला कसली लाज वाटावी, उलट वडील धाऱ्या माणसांना कायम आदर द्यावा. म्या काय मोठा मिठा ना या. गोपी चाचा कसे आहात? चेष्टा करतो माझी. बघ आबा तू म्हणलीस म्हणून मी यांना आवाज करायला लागलो, आता नमस्कारही केला, यांना चेष्टाच वाटते. तुम्ही त्याच्या भावना समजून घ्या ना. हो गोपी चाचा, इतके दिवस मी तुमच्याशी फार वाईट वागलो, खूप चुकीचं वागलो. आज या आभाने माझे डोळे उघडले. तिने मला सांगितलं नातं काय असतं, संस्कार काय असतात. मनवाला माहिती आहे काय नातं संस्कार ह्याच्यावर तुम्ही चर्चा करता हे मनवाला माहिती आहे का? मनवा अजून फार लहान आहे गोपी चाचा. हो का आभास? मनवा ताई काय नाही, या पोरीनं आहे ना आपल्या आभासवरला एक चांगले संस्कार केले. मला आदरानं गोपी चाचा म्हणतो. अग बाई हो. मनवा आम्ही मूवीला चाललोय, तू येतेस? करे काल काय म्हणत होतास? आज तुला अभ्यास करायचा आहे ना? आभास गोपी चाचा जरा गप्प बसत का? मनवा अगं आभाला 12वीत 85% आहेत. 85? हो, तर ती मला म्हणाली की माझ्या सगळं 12वीतलं लक्षात आहे म्हणून. पिक्चर बघता बघता ती मला फॉर्म्युले सांगणार आहे, मी ते तोंडपाठ करायचे. हो ही खूप चांगली पद्धत आहे फॉर्म्युले लक्षात ठेवायची. हा आलं लक्षात. मग तू येतेस का आमच्याबरोबर पिक्चरला? म्हणजे तुझे फॉर्म्युले पाठ होतील. मी नाही येणार तुमच्या बरोबर. आभास तू माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं. मनवा मनवा. आभास यू गेटिंग लेट नाउ. या लेट्स गो. बाय गोपी चाचा. बाय माझी बाय. मोहन काका बोलवलत मला. बस मनवा बस, हे आभासच काय चाललंय ग? नावही काढू नका त्याचं. ठीक आहे नाही नाव काढत, त्याला परीक्षा देऊ दे मग नाव काढतो बस. ओ माझ्या समोर नाव काढू नका हो त्याचं. अगं त्यासाठीच तर मी तुला बोलवलंय. ही आभा कोण ग आणि हिचा बाप कुठल्या देशातला करोडपती आहे? तेच तर माहित नाही ना मोहन काका. डॅड सांगत होते त्यांच्या कुठल्या तरी मित्राची ती मुलगी आहे, पण मी तुम्हाला सांगते ती नक्कीच आभासला फसवते. बरोबर आहे, नाहीतर आमचा आभास एवढा शाण्या मुलासारखा वागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. त्याचं ते परीक्षा देणं पाया पडणं थांबवायलाच हवं. मी तर डॅडनं सांगितलं की तिला घराच्या बाहेर हकलून द्या, पण ते माझं काय ऐकतच नाही. नाहीच ऐकणार तो. मोहन काका मग तुम्ही आभासला समजवा ना. हो पण सध्या तो समजण्याच्या लायकीच आहे का? जाऊ दे
तुम्हाला तर खूप आनंद होत असेल ना एका करोडपती बापाची मुलगी तुमच्या आभासच्या प्रेमात पडली म्हटल्यावर. उलट संशय वाढलाय. अरे एवढ्या उच्या खानदानची मुलगी आमच्या खानदानमधल्या बुटक्या मुलाच्या प्रेमात पडते म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. एक तर प्रॉब्लेम तरी असणार नाहीतर ती मुलगी तरी मूर्ख असणार. किती छान जोक सांगतोस रे. तुला आवडतात माझं विनोद खूप. मनवाला काही जोक सांगायला गेलो ना की ती जोक पूर्ण होण्याआधीच शेवट सांगून टाकते. ए नाही पण मला तुझे जोक्स खूप आवडतात. ए आणखी एखादं सांग ना. सांगू. सांग. हा एक सरदारजी असत. आता दुसरा सांग. अगं सांगून व्हायचा आहे हा अजून. असं आहे का. हो ऍक्च्युली तू काहीही बोललास तरी मला हसूच येत. खरंच काय चाललंय गोमचाळी आम्ही नाही काही नाही. हो का अंकल हा इतके छान जोक सांगतो. चॉमेडी बाबाचा चॉमेडी मुलगा आहे तो. म्हणजे मोहन अंकल पण जोक सांगतात. मोहन अंकल स्वतःच एक विनोद आहे. गंमत केली रे. मग काय आभास आभाची कंपनी आवडलेली दिसते तुला. कोणती कंपनी हे तू मला काही सांगितलं नाही त्याबद्दल. बघितलं बघितलं कसा विनोद येते. लगेच कंपनीतून विनोद निर्मिती केली त्याने. अरे कंपनी म्हणजे सोबत रे बाबा. हो हो आवडते. अंकल इनफॅक्ट त्याच्यापेक्षा मला त्याच्या सोबत राहायला खूप आवडतं. इतक्या छान गप्पा मारतो इतकं छान बोलतो ना. आबा तू जरा जास्तच सांगतेस. हा म्हणजे मी इतका काही स्मार्ट वगैरे नाहीये. असू दे रे तिला आवडतोस ना तू. झालं तर मग आबा सुद्धा फोनवर म्हणाला मला. कोण आबाचे बाबा. आबाचे बाबा काय. आबाचे बाबा आहेत ना त्यांना ती आबा म्हणते. आभा तिच्या बाबांना आबा म्हणते. आबा आबा आबा. तर आबा मला फोनवर म्हणाला हल्ली आभा सारखी आभास 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 असं करत असे. कोण हा आभास. तिकडे पण सांगितलंस तू. मी माझ्या आबांना सगळं सांगते बाबा. तो आभास मैं रिश्ता पक्का समझो. कोणसा काय वेड्या. अरे आबाला बोलवून घेतो त्याला सांगतो आभासला भेट. मोहनरावांना भेटेल. अरे करोडपती असला तरी मित्र आहे माझा शब्दाबाहेर नाही काय तो. तुम्ही कशाबद्दल बोलताय काका. बघितलंस किती विनोदी आहे ते कळत असून सुद्धा विनोद निर्मिती करतो. अरे मुलीचा बाप मुलाच्या बापाला कशासाठी भेटतो. अंकल काहीतरीच काय. हा हा तसं होय. वाण्याचे 700 रुपये. साहेब काय आहे. हे काय पत्र आलंय तुमचं. किती मोठ्याने ओरडतोयस. काय आहे. कोणी आहे. प्रिया आजगावकर. आता तुझं नाव घ्यायची पण मला लाज वाटते. माझं नाहीये. थांब. काल गिरीश अंकल बोलल्यापासून मला काही सुचतच नाहीये. असं वाटतंय पंख लावून आकाशात उडावं. मासोळी होऊन पाण्यात पोहावं. मोर होऊन थुई थुई नाचावं. साहेब हे पत्र काय पक्षी अभयारण्यात आलंय का. तुझी आणि फक्त तुझीच. आ आ आ आ आ आ. पत्र लिहिलंय का कबुतराला. दाणे टाकलेत. दाणेच टाकलेत कबुतराला. म्हणजे आणि कबुतर जायत बरोबर अडकलंय. आता हे कबूतर कोण. आभास. आभास. आभासला पत्र आहे. म्हणजे आभा आभास आजगावकर. लग्न मी झालं. अरे ह्या घरात राहून मला कळलं मी नाही. साहेब आपल्याला लाडू पाहिजे. आता घशात कोंबे लाडू गप्पा बस. गिऱ्याचाच डाव असणार. आभासला सांगायलाच हवं. साहेब पोरगी लई चांगली आहे. जोडा लई सुंदर दिसत. जोड्या ना मारा. जा जा. आभासला सावध केलंच पाहिजे. आ आ आ. म्हणजे तू चालली आहेस उद्या. पण एक आठवड्याभरानंतर आबांसोबत परत येईन आणि मग महिन्याभराने इथेच राहायला येईन. इथे म्हणजे खालच्या घरात. कशाला. म्हणजे तुला काहीच माहित नाही. नाही. मी आणि आभास आम्ही दोघं लग्न करतोय. काय. आभासने लग्नाला होकार दिला.
त्यानेच तर मला प्रपोज केलं. डॅडी काय म्हणतेय? काय म्हणते? आभास नीला प्रपोज केला. खरंय खरंय खरंय. आबा आबा हिचे आबा येणार आहेत आता पुढची बोलणी करायला. ठीक आहे मॉम, मी आता स्वतःला सावरणार. तुम्ही लवकरात लवकर आभासच्या आधी माझं लग्न लावून टाका. काळजी करू नको तू. दोन दिवसात लग्न मुलांची रांग लावतो दारात तुझ्यासाठी. आवडेल त्यांच्याशी लग्न कर. आवडेल त्याच्याशी लग्न कर. नको डॅड, मला कोणताही मुलगा चालेल पण माझं लग्न आभासच्या आधी व्हायला पाहिजे. डोंट वरी, आत्तापासून तयारी लागतो. मनवा ग, तू त्या आभासशी बोल आधी. प्लीज मॉम प्लीज, आता ते शक्य नाही. हॅलो लग्न मंडळ, नाव नाही नोंदवायचं. काल मी तुमच्याकडे आलो होतो बघा, गिरीश देशपांडे. तोच. हा मी काल काही उपवर मुलांचे फोटो सिलेक्ट केले होते, जरा पाठवतो का? फोटो आधी पाठवा, मुलं नंतर पाठवा. हे बघा आभास, जगातल्या प्रत्येक बायका आणि प्रत्येक नोकऱ्या सारख्याच असतात. दुसरी मिळाली म्हणून पहिलीला सोडणं योग्य नाही. मला लेक्चर नकोय. अरे हे माझं वाक्य नाही रे, पुलांचं वाक्य आहे. हसतोस काय? हसू नकोस. पुलांच्या प्रत्येक वाक्याला हसायची गरज नाही, त्याचा विचार कर. बाबा मी आबाला हुकार कळला नव्हता, तरी मनवाने आधीच लग्न करायचा निर्णय घेतला. मी त्या बाबतीत काहीही बोलू इच्छित नाही. अरुण होकार न देता तिच्यावर फिरतोयस लग्न झाल्यासारखाच. हो, कारण मला तिच्यावर राहायला फिरायला आवडतं. आणि आता मनवा जर दुसऱ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी आभाशी लग्न करण्यात काहीच अडचण नाहीये ना. अरे हा हट्टीपणा झाला, प्रेम नाहीये. अरे तुला कळत कसं नाहीये? नक्की या मागे गिऱ्याचाच डाव असणार आहे. काय बोलताय तू? नाहीतर काय? अरे त्याला तुझं आणि मनवाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. हे बघा गिरीश काकांना जर मी पसंत नसतो तर ते त्यांच्या मित्राच्या मुलीशी माझं लग्न लावून द्यायला तयारच झाले नसते ना. तुला कळत कसं नाहीये? तुला नक्की वाटतंय ह्यात गिऱ्याचा काही डाव नाहीये? हो. ठीक आहे, मग मी सांगतो तेवढंच ऐक. काय? ये. का रे, मला इथे का बोलवलंस? आबा तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? का, तुला डाऊट आहे? नाही, पण मग मी जो निर्णय घेईन तो तुला मान्य असणार आहे ना? तू निर्णय घेऊन तर बघ. बघ. ठीक आहे, मग चल माझ्या बरोबर. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन लग्न करूया. काय? हो. का आता नको? लगेच. हो म्हणजे काय? माझे आबा येणारच ना. तुझे आबा येऊन काय उपयोग आहे? माझे बाबांचा विरोध आहे माझ्या लग्नाला. ते माझ्यासाठी दुसरी मुलगी बघतायत. तू चल लवकर, माझ्या मित्रांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. मंडपात वकील वाट बघतोय, कोर्टातून बज्जी. तू चल लवकर. पण आबांना कळवायला तरी हवं ना. आबांना कळवू नंतर, आधी माझे बाबा. मनवालाही कळू दे मी काय करू शकतो ते. हे चुकीचं आहे. काही चुकीचं नाहीये. तू चल लवकर माझ्या बरोबर आत्ताच्या आत्ता. गिरीश अंकल, गिरीश अंकल, गिरीश अंकल साठी थांबायला वेळ नाहीये आपल्याकडे. हे बघ वाटल्यास आपण पुन्हा लग्न करू सगळ्यांसमोर. मग ठीक आहे. नको बस, प्लीज प्लीज. पण का? तू चल, तुझ्या माझ्यावर प्रेम आहे की नाही? मी तुझ्याशी नाही लग्न करू शकत. पण का? का? मनवाचं लग्न होईपर्यंत हे नाटक करायचं ठरलं होतं. काय? मला गिरीश अंकलनी सांगितलं तसं. आवाज, मी तुला बोललो होतो ना गिऱ्याचं नाटक असणार. गिऱ्या? काय झालं कन्या? आकाश मार्गाने जात असताना तुझ्या हाका ऐकू आल्या. या मानवानी तुझा विनय भंग तर केला नाही? अरे चांडाळा, विनय भंग? आत्ताच अभंग संपलाय, आपणास येण्यास विलंब झालेला आहे. कन्ये कन्ये थांब, तुझ्या आबांचा फोन आला होता, ते येतात लग्नाची बोलणी करायला. आबा कुठे गेली? तिला कळलं आपलं लग्न मोडलं म्हणून. मीच मोडलं असणार. अरे कुठे फेडाल ही बाप, त्या आबांनाच फोन करतो. करोडपती माणूस आहे तो, तुमची वाट लावून टाकेल. करोडपती आहे, करोडपती. करोडपती येतो. हॅलो, हा मी मोहन अजगावकर बोल रहा हूँ. हा हा घाबरला वाटतं, बोलतच नाही. हा हा, अरे नंबर ओळखीचा वाटतोय. ओळखीचाच आहे. कोणाचा आहे? मोहन अजगावकर. गिऱ्या!